नमस्कार, मी संजय रामचंद्र जवंजाळ, सहशिक्षक हर्षवर्धन हायस्कूल हिप्परगेतळे, उत्तर सोलापूर। नमस्ते विद्यार्थी मित्रो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 9वी भाग 2 या विषयामधील अनुवंशिकता व परिवर्तन या पाठामधील विविध घटकांची चर्चा करीत आहोत। तर विद्यार्थी मित्रों, आजच्या तासाला आपण गुणसूत्रे, त्याचबरोबर गुणसूत्रांचे प्रकार आणि डीएनए या संदर्भात चर्चा करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रों, गुणसूत्रे अर्थात क्रोमोझोम पेशीच्या सजीवांच्या पेशी केंद्रकात असणारा व अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजेच गुणसूत्र होय। तर विद्यार्थी मित्रों, लक्षात ठेवा, सजीवाच्या पेशी केंद्रकात असणारा व अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजेच गुणसूत्र होय। तो मुख्यतः केंद्रक आम्ले व प्रथिने यांनी बनलेला असतो। गुणसूत्रे पेशी विभाजनाच्या वेळी सूक्ष्मदर्शकाली स्पष्ट दिसतात। अनुवंशिक गुणधर्माचा आराखडा सांकेतिक रूपात धारण करणाऱ्या जनुकांचे वास्तव्य याच घटकावर असते। प्रत्येक सजीवाच्या गुणसूत्रांची संख्या ही विशिष्ट असते। तर विद्यार्थी मित्रो, बघा या ठिकाणी गुणसूत्र म्हणजेच काय। तर बघा, गुणसूत्रे हे केंद्रक आम्ल व प्रथिनापासून बनलेली असतात। गुणसूत्रावर अनुवंशिक गुणधर्माचा आराखडा जनुकांच्या स्वरूपात असतो। प्रत्येक सजीवाच्या जातीत गुणसूत्राची संख्या ही ठराविक आणि निश्चित असते। तर सजीवाच्या पेशी केंद्रकात असणारा व अनुवंशिक गुणधर्म वाहून नेणारा घटक म्हणजेच गुणसूत्र होय। तो प्रामुख्याने केंद्रक आम्ल आणि प्रथिने यांनी बनलेला असतो। पेशी विभाजनाच्या वेळी गुणसूत्रे ही सूक्ष्मदर्शकाली स्पष्ट दिसतात। अनुवंशिक गुणधर्माचा आराखडा सांकेतिक रूपात धारण करणाऱ्या जनुकांचे वास्तव्य याच घटकावर असते। प्रत्येक सजीवाच्या गुणसूत्राची संख्या ही विशिष्ट असते। यानंतर विद्यार्थी मित्रों, आपण गुणसूत्राची रचना कशा प्रकारची असते याविषयीची माहिती या ठिकाणी घेऊया। प्रत्येक गुणसूत्र हे डीएनएचे बनलेले असते व पेशी विभाजनाच्या मध्यावस्थेत ते दंडाकृती असते। प्रत्येक गुणसूत्रावर एक संकुचित बिंदू असतो किंवा भाग असतो, त्याला प्राथमिक संकोचन अथवा गुणसूत्र बिंदू असं म्हणतात। तर विद्यार्थी मित्रों, बघा, प्रत्येक गुणसूत्र हा डीएनएने बनलेला असतो। पेशी विभाजनाच्या मध्यावस्थेत ते दंडाकृती दिसते। प्रत्येक गुणसूत्रावर एक संकुचित भाग असतो, त्याला प्राथमिक गुण संकोचन किंवा गुणसूत्र बिंदू असं म्हणतात। यामुळे गुणसूत्राचे दोन भाग पडतात। प्रत्येक भागास गुणसूत्र भुजा म्हणतात। विशिष्ट गुणसूत्रावरील गुणसूत्र बिंदूंची जागा ठराविक असते, त्यामुळे गुणसूत्राचे चार भाग पडतात। तर विद्यार्थी मित्रो, गुणसूत्राची रचना बघा। पहा, या ठिकाणी गुणसूत्राची रचना दिलेली आहे। बघा, प्रत्येक गुणसूत्र हे डीएनए बनलेले असते। पेशी विभाजनाच्या मध्यावस्थेत ते दंडाकृती दिसते। प्रत्येक गुणसूत्रावर एक संकुचित भाग असतो, त्याला प्राथमिक संकोचन प्रायमरी कन्स्ट्रक्शन किंवा गुणसूत्र बिंदू म्हणजे सेंट्रोमियर असं म्हणतात। यामुळे गुणसूत्राचे दोन भाग पडतात, त्यालाच गुणसूत्र भुजा असं म्हटलं जातं। या ठिकाणी पी भुजा आणि क्यू भुजा ही दाखवलेले दोन भुजा भाग पडलेले आहेत। त्याचबरोबर विशिष्ट गुणसूत्रावरील गुणसूत्र बिंदूंची जागा ठराविक असते, त्यामुळे गुणसूत्राचे चार प्रकार पडतात। त्याचबरोबर या ठिकाणी प्रश्न असा उपस्थित केला आहे, माहिती मिळवा विद्यार्थी मित्रो, परिसरातील विविध सजीवातील गुणसूत्रांची संख्या ही माहिती मिळवायची आहे। परिसरातील विविध सजीवामध्ये गुणसूत्रांची संख्या किती आहे याची माहिती आपण प्राप्त करायची आहे, माहिती मिळवण्याचा प्रयत्न। विद्यार्थी मित्रों, या ठिकाणी गुणसूत्राची संख्या आणि सजीव कोणते सजीव आहेत। उदाहरणार्थ, या ठिकाणी खेकड्यामध्ये 200 गुणसूत्रांची संख्या असते, मक्यामध्ये 20 गुणसूत्रांची संख्या असते,
बेडूकियामध्ये 26 गुणसूत्राचे असते, गोलकृमीमध्ये 4 असतात, बटाट्यामध्ये 48 असतात आणि मानवामध्ये 46 गुणसूत्रे असतात। तर विविध सजीवातील गुणसूत्राची संख्या या ठिकाणी तक्त्यामध्ये दिलेली आहे। खेकड्यामध्ये 200 असतात, मक्यामध्ये 20 असतात, बेडकामध्ये 26 असतात, गोलकृमीमध्ये 4 असतात, बटाट्यामध्ये 48 असतात, मानवामध्ये 46 असतात। अशा प्रकारे विविध सजीवामध्ये गुणसूत्राची संख्या ही वेगवेगळ्या प्रमाणात असते। यानंतर विद्यार्थी मित्रों आपण गुणसूत्राचे प्रकार या घटकाची चर्चा करणार आहोत। तर गुणसूत्राचे प्रकार पेशी विभाजनाच्या वेळी स्पष्टपणे दिसतात। गुणसूत्राचे प्रामुख्याने 4 प्रकार पडतात, मध्यकेंद्री, उपमध्यकेंद्री, अग्रकेंद्री आणि अंत्यकेंद्री। तर या ठिकाणी गुणसूत्राचे 4 प्रकार पडतात, बघा विद्यार्थी मित्रो। या ठिकाणी मध्यकेंद्री, मध्यकेंद्रीची माहिती आपण पाहूया। या गुणसूत्रात गुणसूत्र बिंदू मध्यावर असतो व हे व्ही इंग्रजी मुळाक्षरासारखे या ठिकाणी दिसतंय, व्ही इंग्रजी मुळाक्षरासारखं दिसतात। यात गुणसूत्र भुजा या समान लांबीच्या असतात। तर मध्यकेंद्री गुणसूत्र, गुणसूत्र बिंदू हा मध्यावर असतो, हे इंग्रजी व्ही अक्षरासारखे दिसते, यात गुणसूत्र भुजा या समान लांबीच्या असतात। त्यानंतर दुसरा आहे या ठिकाणी उपमध्य केंद्रीय गुणसूत्र। उपमध्य केंद्रीय गुणसूत्र अर्थात सब मेटासेंट्रिक। या गुणसूत्रात गुणसूत्र बिंदू मध्याच्या जवळपास असतो व हे इंग्रजी यल अक्षरासारखे दिसते। विद्यार्थी मित्रो या ठिकाणी उपमध्य केंद्रीय गुणसूत्र हे यल अक्षरासारखे दिसतं। यात एक गुणसूत्र भुजा दुसऱ्यापेक्षा छोटी असते। तर उपमध्य केंद्रीय गुणसूत्र, या गुणसूत्रात गुणसूत्र बिंदू मध्याच्या जवळपास असतो, हे इंग्रजी यल अक्षरासारखे दिसते, यात एक गुणसूत्र भुजा दुसऱ्यापेक्षा थोडी छोटी असते। त्यानंतर विद्यार्थी मित्रो अग्रकेंद्रीय गुणसूत्र, अग्रकेंद्रीय, तर अग्रकेंद्रीय गुणसूत्र विद्यार्थी मित्रों या ठिकाणी आपण माहिती घेऊया अग्रकेंद्रीय गुणसूत्राची। तर या ठिकाणी या गुणसूत्रात गुणसूत्र बिंदू हा टोकाजवळ असतो व हे इंग्रजी जे अक्षरासारखं दिसतंय, यात एक गुणसूत्र भुजा खूपच मोठी आणि दुसरी खूपच छोटी असते। तर अग्रकेंद्रीय गुणसूत्र विद्यार्थी मित्रो, या गुणसूत्रात गुणसूत्र बिंदू टोकाजवळ असतो व हे जे इंग्रजी अक्षरासारखे दिसते, यात एक गुणसूत्र भुजा खूपच मोठी आणि दुसरी खूपच छोटी असते। त्यानंतर विद्यार्थी मित्रो आपण अंत्यकेंद्रीय गुणसूत्राची माहिती घेऊया। अंत्यकेंद्रीय गुणसूत्र, या गुणसूत्रात गुणसूत्र बिंदू टोकाला दिसतो व हे आय या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसते। या ठिकाणी आय या इंग्रजी मुळाक्षरासारखे दिसतात, यात एकच गुणसूत्र भुजा असते। तर विद्यार्थी मित्रों या गुणसूत्रात गुणसूत्र बिंदू टोकाला असतो व इंग्रजी आय अक्षरासारखे दिसते, यात एकच गुणसूत्र भुजा असते। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रों गुणसूत्राचे मध्यकेंद्रीय, उपमध्यकेंद्री, अग्रकेंद्री, अंत्यकेंद्री अशा प्रकारे 4 प्रकार पडले जातात। यानंतर सामान्यतः कायिक पेशीत गुणसूत्राच्या जोड्या असतात, या जोडीतील गुणसूत्रे आकारा व रचनेने सारखे असल्यास त्यांना समजातीय गुणसूत्र असं म्हटलं जातं, अर्थात होमोलोगस क्रोमोझोम। सामान्यतः कायिक पेशीत गुणसूत्राच्या जोड्या असतात, या जोडीतील गुणसूत्रे आकार व रचनेने सारखे असल्यास समजातीय गुणसूत्रे म्हणतात। तर आकार व रचनेसारखी एकसारखी नसल्यास त्याला विजातीय गुणसूत्र असतात, हेट्रोजिनियस क्रोमोझोम म्हणतात। लैंगिक प्रजनन करणाऱ्या सजीवात गुणसूत्राची एक जोडी अन्य जोड्यापेक्षा वेगळी असते, या जोडीतील गुणसूत्रांना लिंग गुणसूत्र व अन्य गुणसूत्रांना अलिंग गुणसूत्र असं म्हणतात। लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रो, लैंगिक प्रजनन करणाऱ्या सजीवात गुणसूत्राची एक जोडी अन्य जोडीपेक्षा वेगळी असते, या जोडीतील गुणसूत्रांना लिंग गुणसूत्र असं म्हणतात व अन्य गुणसूत्रांना अलिंग गुणसूत्र असं म्हणतात। तर विद्यार्थी मित्रों आपण गुणसूत्राचे 4 प्रकार पाहिलेले आहेत। या ठिकाणी गुणसूत्र बिंदूच्या स्थितीवरून त्या 4 प्रकारे गुणसूत्र
मध्य केंद्रीय, उपमध्य केंद्रीय, अग्र केंद्रीय, अंत्य केंद्रीय, कार्यानुसार समजातीय, विजातीय, त्याचबरोबर लिंग गुणसूत्रे आणि अलिंग गुणसूत्रे या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. यानंतर विद्यार्थी मित्रों आपण डीएनए अर्थात डिऑक्सी रायबो न्यूक्लिक ऍसिड या घटकाची चर्चा करणार आहोत. गुणसूत्रे मुख्यतः डीएनएची बनलेली असतात. तर गुणसूत्र हे प्रामुख्याने डीएनएची बनलेली असतात विद्यार्थी आपल्याला मित्रांनो माहितीच आहे. इसवी सन 1869 साली श्वेत रक्तपेशीचा अभ्यास करताना स्विस जीवरसायनशास्त्रज्ञ फेड्रिक मिशर यांनी या अम्लाचा म्हणजेच डीएनए अम्लाचा म्हणजेच फेड्रिक मिशर यांनी डीएनए अम्लाचा शोध लावला. प्रथम हे अम्ल फक्त केंद्रकात सापडले म्हणून याला केंद्रक अम्ल असं नाव देण्यात आलं. ते पेशीच्या इतर भागातही आढळते. डीएनएचे रेणू विषाणू जीवाणू पासून माणसापर्यंत बहुतेक सर्व सजीवात आढळतात. हे रेणू पेशीचे कार्य वाढ विभाजन प्रजनन यावर नियंत्रित करतात म्हणून यांना प्रधान रेणू असं म्हटलं जातं. तर विद्यार्थी मित्रो डीएनएला प्रधान रेणू असं का म्हटलं जातं तर हे रेणू पेशीचे कार्य वाढ व विभाजन नियंत्रित करतात म्हणून त्यांना प्रधान रेणू असं म्हणतात. डीएनएची रचना ही सर्व सजीवात सारखीच असते. इसवी सन 1953 साली वॅटसन व क्रिक यांनी या रेणूच्या रचनेची प्रतिकृती तयार केली. या प्रतिकृतीत न्यूक्लियोइडचे दोन समांतर धागे एकमेकाभोवती लपेटलेले असतात. यास द्विसर्पिल रचना असं म्हणतात. या रचनेची तुलना पिळवटलेल्या शिडीसारखी दिसते विद्यार्थी मित्रो. तर डीएनए ही सर्वसाधारणपणे डीएनए विद्यार्थी मित्रो 1869 मध्ये श्वेत रक्तपेशीचा अभ्यास करताना स्विस जीवरसायनशास्त्र फेड्रिक मिशर यांनी या अम्लाचा शोध लावला. प्रथम हे अम्ल केंद्रकात सापडले म्हणून त्यांना केंद्रक अम्ल असं नाव देण्यात आलं. त्यानंतर पेशीच्या इतर भागातही के अम्ल आढळलं. डीएनएचे रेणू विषाणू जीवाणूपासून माणसापर्यंत सर्व सजीवात आढळतात. हे रेणू पेशीचे कार्य वाढ विभाजन यावर नियंत्रण ठेवतात म्हणून याला प्रधान रेणू असं म्हटलं जातं. डीएनएची रचना या सर्व सजीवामध्ये सारखीच असते. 1953 साली वॅटसन व क्रिक या शास्त्रज्ञाने या रेणूची रचनेची प्रतिकृती तयार केली. त्यांनी असं म्हटलेलं आहे या प्रतिकृतीमध्ये न्यूक्लियोइडचे दोन समांतर धागे एकमेकाभोवती लपेटलेले असतात. यास द्विसर्पिल रचना असं म्हणतात. याची रचना ही पिळवटलेल्या सिडीसारखी असते. तर विद्यार्थी मित्रो अशा प्रकारे डीएनए आपण पुढे माहिती घेऊया. डीएनए रेणूतील प्रत्येक धागा हा न्यूक्लिएटेड नावाच्या अनेक लहान रेणूचा बनलेला असतो. नायट्रोजन युक्त पदार्थ ॲडिनिन ग्वानिन सायटोसिन व थायमिन अशा चार प्रकारचे असतात. त्यापैकी ॲडिनिन व ग्वानिन यांना प्युरिन्स म्हणतात तर सायटोसिन व थायमिन यांना पिरिमिड्स असं म्हणतात. तर डीएनए रेणूतील प्रत्येक धागा हा न्यूक्लिएटेड नावाच्या लहान रेणूंचा बनलेला असतो. यामध्ये नायट्रोजनयुक्त पदार्थ म्हणजेच ॲडिनिन ग्वानिन सायटोसिन व थायमिन अशा चार प्रकारचे असतात. त्यापैकी ॲडिनिन व ग्वानिन यांना प्युरिन्स म्हणतात तर सायटोसिन व थायमिन यांना पिरिमिड्स म्हणतात. न्यूक्लिएटच्या रचनेत शर्करेच्या एका रेणूला एक नायट्रोजनयुक्त पदार्थाचा रेणू व एक फॉस्फरिक आम्लाचा रेणू जोडलेला असतो. नायट्रोजनयुक्त पदार्थ चार प्रकारचे असल्याने न्यूक्लिएटसुद्धा चार प्रकारचे असतात. डीएनएच्या रेणूमध्ये न्यूक्लिएटची रचना साखळीसारखी असते. डीएनएचे दोन धागे म्हणजे सीडीच्या नमुन्यातील दोन खांब होय. या ठिकाणी दाखवलेलं आहे विद्यार्थी मित्रो. या ठिकाणी सीडीची रचना ही दाखवलेली आहे. तर डीएनएच्या रेणूमध्ये न्यूक्लिएटची रचना
म्हणजे साखळीसारखी असते ती डीएनएचे दोन धागे म्हणजे शिडीच्या नमुन्यातील दोन खांब होय. प्रत्येक खांब आळीपाळीने जोडलेल्या शर्करेचा रेणू व फॉस्फरिक आम्ल यांचे बनलेले असतात. शिडीची प्रत्येक पायरी ही हायड्रोजन बंधाने जोडलेली असते. नायट्रोजनयुक्त पदार्थाची ही जोडी होय. नेहमीच ॲडिनिनची थायमिन त्याचबरोबर ग्वानिनची सायटोसिन बरोबर जोडी असते. तर विद्यार्थी मित्रो, आपण पुन्हा एकदा डीएनएची डिऑक्सीरायबोन्युक्लिक ॲसिडची माहिती पाहूया. तर फेडरिक मिशर यांनी 1879 साली डीएनएचा शोध रक्तपेशीबरोबर संशोधन करताना लावला. केंद्रकात तो सापडतो म्हणून त्यांना केंद्रक आम्ल असं म्हटलं जातं. आम्लधर्मी असतो त्याचबरोबर त्याला केंद्रक आम्ल म्हटलं जातं. विषाणू जीवाणूपासून थेट मानवापर्यंत प्रत्येक सजीवामध्ये डीएनएचे रेणू असतात. तर डीएनएचे कार्य काय आहे विद्यार्थी मित्रो? तर पेशीचे कार्य वाढ आणि प्रजनन यांचे नियंत्रण, प्रथिन संश्लेषण आणि अनुवंशिक गुणधर्म पुढच्या पिढीत नेणं ही डीएनएची महत्त्वाची कार्य आहे. विद्यार्थी मित्रो बघा, डीएनएची रचना कशी आहे पाहूया. वॉटसन आणि क्रिक या दोन संशोधकांनी 1953 साली डीएनएची प्रतिकृती तयार केली. डीएनएची रचना ही द्विसर्पिल प्रकारची असते. न्यूक्लियर पदे तीन पदार्थ असतात, ते म्हणजे फॉस्फरिक आम्ल, डिऑक्सीरायबो शर्करा आणि नायट्रोजन युक्त पदार्थ. यापैकी प्युरिन गटात ॲडिनिन आणि ग्वानिन, पिरिमिडिन या गटामध्ये सायटोसिन आणि थायमिन. हायड्रोजन बंधामुळे शिडीतील पायऱ्याप्रमाणे डीएनएच्या सर्पिल रेणूचे दोन धागे एकमेकाशी जोडलेले असतात. नेहमीच ॲडिनिनची थायमिन बरोबर आणि ग्वानिनची सायटोसिन बरोबर जोडी असते. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रो, आज आपण गुणसूत्र म्हणजे काय, त्याचबरोबर गुणसूत्राची रचना कशा प्रकारची असते, त्याचबरोबर डीएनएची माहिती, डिऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड. तर विद्यार्थी मित्रो, उद्या येताना तुम्ही व्याख्याल्या गुणसूत्र म्हणजे काय सांगून गुणसूत्राची रचना स्पष्ट करा. त्याचबरोबर गुणसूत्राची नामनिर्देशित आकृती काढून आणावयाची आहे. त्याचबरोबर तिसरा प्रश्न आहे, टिपा लिहा डीएनए अर्थात डिऑक्सी रायबो न्यूक्लिक ॲसिड. धन्यवाद.